राठोड यांच्याशी बातचीत केली आधार न्यूजचे मुख्य संपादक विनायकजी कांबळे यांनी. विशेषमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रशांत राठोड, जे की भारतातली तरुण लीच थेरपिस्ट म्हणून त्यांची प्रसिद्धी आज सगळीकडे पावते. आणि त्यांचं ठाण्यामध्ये डॉक्टर राठोड्स आयुर्वेदा या नावाने त्यांचं क्लिनिक आहे, घोडबंदर रोडला ते क्लिनिक आहे. त्यांचं क्लिनिक विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठं क्लिनिक म्हणून ते ओळखलं जातं. तर लीच थेरपी हा नेमका काय प्रकार आहेत आणि डॉक्टर आपल्याला त्यासंबंधी आपल्याला सांगतील. त्यांचा मोटो आहे की आपण पेशंटला ऑपरेशन बिना ऑपरेशन कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये आपण कसं दुरुस्त करू शकतो हे आयुर्वेदात त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याबद्दल आपण डॉक्टरांशी बोलू. डॉक्टर सर, आपलं आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते सर. आपण आयुर्वेदामध्ये बरेच क्षेत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर आपण लीच थेरपी हेच का निवड केली आपली? बेसिकली 2013 साली माझं आयुर्वेदातलं ग्रॅज्युएशन YMT कॉलेज खारघर येरळा मेडिकल इथून पूर्ण झालं. डॉक्टर गजानन पोळ सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं आणि तिथे कॉलेजमध्ये शिकत असताना खूप पंचकर्म विभाग आहे, वेगवेगळे OPD डिपार्टमेंट्स आहेत, याच्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्या काळात माझ्या आईला स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला. स्पॉन्डिलायटिसच्या पुढची स्टेज आपण म्हणू शकतो स्पॉन्डिओलिस्थेसिस, म्हणजे L4 आणि L5 मणक्यांमध्ये खूप जास्त ते मणके अक्षरशः सरकले होते त्यांच्या जागेपासून. आणि स्पाईन सर्जनचं म्हणणं होतं की इमिजिएटली ऑपरेशन करा. तर आईला खूप त्रास होत होता, दोन्ही पायांमध्ये दुखत होतं, मुंग्या येत होता, खूप सिव्हिअर पेन तिला होतं त्यावेळेस. सो वी ट्राईड अ लॉट विथ आयुर्वेदिक रेमेडीज. त्यावेळेस माझ्या कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये खूप वेगवेगळे पंचकर्म ट्रीटमेंट्स केले, शेख मालिस मसाज, म्हणजे आयुर्वेदातल्याच काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याला कटिबस्ती किंवा बस्ती, सर्वांग स्नेहन स्वेदन असे पद्धतीचे ट्रीटमेंट्स आहेत त्या केल्या होत्या. आणि खूप दिवस खूप महिने मी त्या कंटिन्यू करत होतो. त्यावेळेस मी स्टुडंट होतो आणि त्यावेळेस आमचे डीन डॉक्टर तातेड सर यांनी एकदा मला सजेस्ट केलं की तू तुझ्या आईला एकदा जळू लावून बघ पाठीला, तर तिला थोडं बरं वाटेल. सो देन आय अप्लाइड द लीचेस ओवर द बॅक ऑफ माय मदर आणि ड्रॅमॅटिकल चेंज ड्रॅस्टिकली असं झालं की तिला खूप सारा पेन रिलीफ झालं. दॅट वॉज द ट्रिगर पॉईंट इन माय लाईफ टू अट्रॅक्ट द टू द लीच थेरपी. त्यानंतर मग तिला सर्वायकल स्पॉन्डिलायटिससाठी मानेला आपण जलौका विधी केले, जळू लावले. आणि मग फ्रेंड्स रिलेटिव्ह, माझ्या आईला फरक पडतो हे बघून मग मी मामा आजी आणि बाकी इतर नातेवाईक मित्र कंपनी ओळखीचे लोकांना पकडून अक्षरशः रिक्वेस्ट करून लीच थेरपी मी त्यांच्या करून घ्यायचो. त्यांचे फीडबॅक यायला लागले, चांगले रिझल्ट्स यायला लागले. दरम्यानच्या काळामध्ये वसईविरार महानगरपालिकेमध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर मी जॉईन झालो. सोबत माझी लीच थेरपी आणि आयुर्वेद प्रॅक्टिस ही चालू होती आणि त्याला यश मिळत गेलं धन्वंतरीच्या कृपेने. खूप चांगले रिझल्ट्स रुग्णांमध्ये आम्हाला पाहायला मिळाले आणि गेल्या 2 वर्षांपासून आपण फुल फ्लेज आयुर्वेदिक प्रॅक्टिस लीच थेरपीला घेऊन करतोय. आणि आज जसं आपण सांगितलं मगाशी, भारतातलं सगळ्यात मोठं टॉपमोस्ट लीच थेरपी क्लिनिक आपण महाराष्ट्रातला मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हे चालू आहे. अभिमानास्पद गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. आजपर्यंत 1000 जास्त पेशंट आपण या लीच थेरपीने ट्रीट केले आहे आणि अवॉइडिंग सर्जरी इज द मोटो ऑफ माय लाईफ.
सर पण लीज थेरपी म्हणजे आता एक जनरल सामान्य माणसांना कळण्यासारखं नेमकी काय आहे लीज थेरपी म्हणजे काय असते, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? बेसिकली लीच हा इंग्लिश शब्द आहे, LEECH असं त्याचं स्पेलिंग आहे, आणि मराठीमध्ये याला जळू म्हटलं जातं, संस्कृतमध्ये जलौका असं नाम आहे, गुजरातीमध्ये काही लोक त्याला जळो म्हणतात, आणि साऊथ साईडला तमिळ तेलुगू लँग्वेजमध्ये जलगा असं नावाने ही ओळखली जाते. हा लीच म्हणजे एक प्रकारचा प्राणी आहे, एक प्रकारची अळी आहे, जसं गांडूळ आहे गोगलगाय तसा गोगलगायच्या सारखी दिसणारी एक प्रकारचा किडा आहे थोडक्यात. आणि हा किडा हा जो जोळू आहे हा अशुद्ध रक्त पितो, म्हणजे रक्त हे त्याचं फूड आहे, ब्लॅड ब्लड इज द फूड ऑफ द लीचेस. आणि ह्या रक्त पिण्याच्या त्याच्या प्रकृतीला आपण ट्रीटमेंटमध्ये वापरून विकृती घालवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे ही लीच थेरपी आहे. याचा आयुर्वेदामध्ये वाग्भटांनी आपल्या अष्टांग हृदय अष्टांग संहितामध्ये खूप विस्तृत वर्णन केलं आहे. सुश्रुताचार्यांनी सुश्रुत संहितेमध्ये जलौका व चरणविधी नावाने संपूर्ण अध्याय वर्णन केलेला आहे. रक्तमोक्षणातली ही एक पद्धत आहे, म्हणजे पंचकर्माच्या 5 पद्धती आहेत, याच्यामध्ये वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण आणि बस्ती अशा प्रकारच्या 5 ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्यातली रक्तमोक्षण म्हणजे शरीरातून खराब रक्त बाहेर काढणे याला रक्तमोक्षण म्हणतात. रक्तमोक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, सिरावेद आहे, अलाबू आहे, जलौका विधी आहे, अशा प्रकारच्या ह्या रक्तमोक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतींमधले जलौका विधी ही एक पद्धत आहे ज्याच्याद्वारे आपण शरीरातून खराब रक्त बाहेर काढून टाकतो. त्याच्यामध्ये पेशंट साधन कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण आपण त्यामध्ये रुग्णांना ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता, कोणकोणत्या रोगांवर हा चालू शकतो? रुग्णांबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी जन्मजात बालकापासून नवजात शिशुपासून तर 100 वर्षाच्या आयुष्यापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त आयुष्य कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीच थेरपी त्यांची आपण करू शकतो. इट इज अ सेफेस्ट ट्रीटमेंट जी ग्रंथामध्ये सांगितली आहे. सुकुमार बाल गर्भिणी आणि वृद्धावस्था कुठल्याही प्रकारच्या रुग्णांना आपण वयोगटातल्या खास करून कोणकोणत्या आजारावर तुम्हाला जास्त ती प्रभावशाली वाटली ती कोणकोणत्या आजार? लीच थेरपी ज्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये आपण उपयोग करू शकतो. अष्टांग हृदयकारांनी वाग्भट संहितेमध्ये सांगितलं आहे, सुंदर श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केलंय जलौका विधी कुठल्या व्याधींमध्ये वापरू शकतो. गुल्म हर्ष विद्रधीन वातरक्त कुष्ठ गलामया नेत्ररोग विष विसर्पान शमयंती जलौकसा. जलौका म्हणजे जळू, संस्कृत नेम आहे त्याचं. तर गुल्म म्हणजे कुठल्याही वेगवेगळ्या गाठी आहेत शरीरातल्या, मग ती गाठ टीबीची असो, रक्ताची गाठ असो, सिबॅसियस सिस्ट असो, चरबीची गाठ असो, XYZ कुठलीही गाठ असो, जिचं ॲलोपॅथिकमध्ये वेगवेगळे नामकरण केलेलं असेल तरी कुठल्याही प्रकारच्या गाठी ह्या जळू शोषून घेऊ शकतात. अर्श म्हणजे पाइल्स फिशर फिश्चुला म्हणजे मूळव्याध बगंदर या संदर्भात अनोरेक्टल डिझिजेस. विद्रधी म्हणजे विपाक आहे जिथे बॉइल्स पस फॉर्मेशन जिथे होतं त्याला विद्रधी आपण म्हणू शकतो. गुल्म हर्ष विद्रधी कुष्ठ वातरक्त गलामयान कुष्ठ वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिझिजेस एक्झिमा असेल, फंगल इन्फेक्शन असेल किंवा श्वित्र असेल, असे वेगवेगळे एन नंबर ऑफ टाईप्स ऑफ स्किन डिझिजेस, पिंपल्स असतील, पुरळ्या उठणं, कांजिण्या उठणं, याच्यासाठी वातरक्त म्हणजे जिथे वायू आणि रक्ताची विकृती आहे अशा प्रकारचे व्याधी असतील. नेत्ररोग डोळ्यांच्या आजारांमध्ये विषमध्ये विषबाधा झाल्यानंतर सुद्धा जलौका आपण जळू लीच थेरपी करू शकतो असंही वर्णन वाग्भटांनी केलं आहे. अशा विसर्प म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हर्पीस झोस्टर असं म्हणू शकतो, म्हणजे नागिन थोडक्यात, नागिन सारख्या व्याधींमध्ये अशा वेगवेगळ्या संधिवातामध्ये आमवातामध्ये. सर आजकाल ज्या महागड्या ट्रीटमेंट आहेत समजा जॉईंट रिप्लेसमेंट म्हणा किंवा आजकाल बऱ्याच बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. आपण लीच थेरपी ही पेन मॅनेजमेंटसाठी खूप छान हिचे रिझल्ट मला आजपर्यंत पाहायला मिळालेले आहेत. मग ते पेन कुठलंही असो, ते पेन जॉईंट पेन असो, मणक्यांचा आजार असो, पाठीचं दुखणं असो, कमरेचं दुखणं असो, मानेचं दुखणं असो, सर्वायकल लंबर स्पॉन्डिलायटिस असो, ह्या वेगवेगळ्या आजारांवरती आपण लीच थेरपी सक्सेसफुली वापरू शकतो.
म्हणजे अक्षरशः ज्यांचे वयोमानानुसार संधिवाताने गुडघे घासून गेलेले आहेत किंवा गुडघे दुखतात, अशा पेशंटला आपण लीज थेरपी केल्यानंतर एका सिटिंगमध्ये त्यांचं 70 ते 80% दुखणं कमी झाल्याचा अनुभव आम्हाला रुग्णांकडून फीडबॅक जेव्हा मिळतो तेव्हा आजपर्यंत आलेला आहे. मणक्याचे कितीतरी ऑपरेशन्स आपण वाचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, गुडघ्यांचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन्स आपण वाचवण्यात यशस्वी झालेलो आहोत, याचबरोबर व्हेरिकोज वेन्स जो आजकाल तरुणांमध्ये किंवा ज्यांचं जास्त स्टँडिंग वर्क असतं, उभे राहून जे जास्त काम करतात, फिरतीचं ज्यांचं बिझनेस असतो, फिरावं लागतं, यामध्ये मुख्यतः पोलीस वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे, ट्रॅफिक हवालदार आहेत, हे लोक ज्यांना स्टँडिंग जॉब करावं लागतं, कंपनीमध्ये जे उभं राहून काम करतात, अशा व्यक्तींना व्हेरिकोज वेन म्हणजे पायातल्या नसांमध्ये सूज येते. ही सूज याच्यासाठी ॲलोपॅथिकमध्ये लेझर सर्जरी आजकाल करतात. पूर्वी ओपन सर्जरी केली जायची की ज्याच्यानंतर पोस्ट सर्जिकल खूप काळजी घेतली जायला लागायची, लेझर सर्जरी आजकाल करतात बिना टाक्याची. परंतु त्याच्याही पेक्षा जास्त आपण आणखीन जर पुरातन काळात गेलो तर पूर्वीच्या काळापासून ही लीज थेरपी म्हणजे जलौका विधी ही व्हेरिकोज वेनमध्ये अगदी 100% याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत. व्हेरिकोज वेन ह्या पुन्हा ऑपरेशन झाल्यानंतर त्या जाड व्हायला लागतात, नसा काळ्या निळ्या होतात, पाय काळे निळे पडतात, कालांतराने पाय सुन्न पडत जातो. हे रिकरन्सचे इफेक्ट सुद्धा आपण नंतर रुग्णांमध्ये वाचवू शकतो जर त्याची वेळीच लीज थेरपी आपण योग्य पद्धतीने केली तर. आणि आम्ही डॉक्टर राठोड आयुर्वेदामध्ये रुग्णांना हेच सांगतो की फक्त आणि फक्त तुमच्याकडे इन्शुरन्स आहे म्हणून तुम्ही ऑपरेशनला जाऊ नका. वेगवेगळे पर्याय आहेत ऑपरेशन आपण टाळण्याचे. डोंट गो फॉर सर्जरी जस्ट बिकॉज यू आर हॅव्हिंग मेडिक्लेम. हा आम्ही रुग्णांना याच्याद्वारे अवेअरनेस करतो की आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये इतके सुंदर सुंदर उपचार दिलेले आहेत की ज्या उपचार वेळीच जर आपण केले तर आपले मोठे मोठे ऑपरेशन्स वाचू शकतात. फॉर एक्झाम्पल नी रिप्लेसमेंट. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा पंजोबा नी रिप्लेसमेंट करत होते का, हा प्रश्न मी जेव्हा रुग्णांना विचारतो तेव्हा हे मनामध्ये चक्र विचारचक्र चालू होतात. ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बोलण्यामध्ये समजा तोत्रेपणा असतो म्हणा, ऐकायला कमी येतो, तर किती वयोगटापर्यंतची तुमच्याकडे लोकांनी तर त्याच्यावर तो फरक पडू शकतो. कुठलाही वयोगट असो तो पेशंट लहानपण म्हणजे नवजात शिशूपासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत कुठलाही वयोगटातला व्यक्तीला जेव्हा कधी कळालं की आपण असं काही करू शकतो, तुम्ही त्वरित तुम्ही संपर्क साधून लीज थेरपी घेऊन त्याद्वारे त्या आजारापासून त्या व्याधीपासून मुक्तता होऊ शकते. आता तुम्ही मुकबधीर रुग्णांचं सांगितलं तर ह्या दरम्यानच्या काळामध्ये मी काही मायग्रेनचे पेशंट्स केले. ते करत असताना असं जाणून आलं मायग्रेन डोकेदुखीच्या पेशंट्सला काही ठराविक पॉईंट्समध्ये आपण मेंदूला आणि डोक्याला स्काल्पवरती चेहऱ्याच्या वरती काही भागावर जळू लावले जातात. ते जळू लावल्यानंतर फीडबॅक असा पेशंटचा आला की त्यांना छान ऐकू येते. मग आम्ही स्पेसिफिकली त्याबद्दल विशेष लक्ष देऊन ज्यांना बिलकुल ऐकायला येत नाही असे जन्मजात मुकबधीर पेशंट्सला आपण ही ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स आता आम्हाला दिसत आहेत की त्या रुग्णांना काही पर्सेंटमध्ये ऐकू येते. ज्यांना प्रोफाऊंड डिफनेस होता, पूर्णपणे कर्णबाधिर्य होतं, त्यांच्या बाधिर्यपणा काही प्रमाणात कमी झालेला आहे. मित्रांनो, आताच आपण जे चर्चा करत होतो याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या आजारांवर आपण लीज थेरपी वापरू शकतो. तर मी आता तुम्हाला एक्झॅक्टली हे दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे हे आपल्या क्लिनिकमध्ये ठाण्याच्या घोडबंदरच्या क्लिनिकमध्ये की आपण एक्झॅक्ट कुठल्या कुठल्या आजारांवर लीज थेरपी वापरू शकतो जी मी माझ्या डॉक्टर राठोड आयुर्वेद या क्लिनिकमध्ये ह्या पेशंट्सला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑफ ऑल आय गो विथ दिस पेशंट. ह्या पेशंटचा केस आहे डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणजे नेत्ररोगांमध्ये वेगवेगळ्या आजारांवरती आपण लीज थेरपी वापरू शकतो. याच्यामध्ये नेत्ररोगांमध्ये तुमचं रेटिनोसिस पिगमेंटोसिस असेल, ग्लुकोमा असेल, कंजंक्टिव्हायटिस असेल, लहान मोठ्या प्रकारचे कुठलेही वेगवेगळे नेत्ररोग असतील, नासूर तर ऑपरेशन केलं जातं जे आपण ऑपरेशन न करता सुद्धा लीज थेरपीने यशस्वीरित्या डॉक्टर राठोड आयुर्वेद क्लिनिकमध्ये त्याची ट्रीटमेंट केलेली आहे. ही एक प्रकारची गाठ आहे, दिस इज अ सिबॅसियस सिस्ट. या सिस्टसाठी या पेशंटला ऑपरेशन करण्याचा सल्ला सर्जननी दिला होता, तो आपण फक्त आणि फक्त दोन जळू लावून
ती सिस्ट गायब झालेली इथे तुम्हाला दिसते. ट्रीटमेंटच्या दरम्यानचाच फोटो आहे. पेशंटला कुठल्याही प्रकारचा अनस्थेशिया दिलेला नाही, सुन्न केलेलं नाही, पोस्ट कुठल्याही प्रकारची चिरफाड केलेली नाहीये, ब्लड इथे काय आलेलं नाहीये, म्हणजे जे ब्लड जळूननी पिलं तेवढंच आहे. कुठल्याही प्रकारचं इन्सिजन तिथे घ्यायला लागलेलं नाही आपल्याला. आणि पेशंट कॉन्शियस ओरिएंटेड हसत हसत आलेला आहे आणि हसत खेळत क्लिनिक मधून घरी गेलेला आहे. नेक पेन म्हणजे अर्थरायटिस साठी आपण लीज थेरपी वापरतो. गुडघे दुखीसाठी जो आजकाल स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वयोमानानुसार खूप जास्त प्रमाणात आम्हाला पेशंट्स याचे आढळतात की तुम्ही बघू शकता हे पेशंट ही आजीबाई इथे बसली आहे, त्यांना आपण जळू लावले, या आजीला पेशंटला जळू लावलेत आणि ती फोनवर बोलते आपल्या घरच्यांशी. तर दिस इज नॉट एट ऑल पेनफुल प्रोसेस. जळू लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दुखत नाही, वेदना होत नाही, हसत खेळत ही ट्रीटमेंट आहे आणि याचे हसत खेळत खूप छान रिझल्ट आपल्याला मिळत आहे. हा रुग्ण तुम्हाला दाखवलाय इथे, यांचं मनकेचं ऑपरेशन ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही यांचे ऑपरेशनचे मार्किंग बघू शकता आणि झालेल्या ऑपरेशन नंतर सुद्धा पुन्हा त्यांना दुसरं मनक्याचं ऑपरेशन, स्पाईनचं ऑपरेशन करायला स्पाईन सर्जनने ऍडवाइस दिलेला आहे. आता अशा कंडिशनमध्ये 3.5-4 लाख रुपये ऑलरेडी खर्च केल्यानंतर रुग्णाकडे आर्थिक परिस्थिती नाही की तो पुन्हा खर्च करू शकेल आणि अशा प्रकारचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला पूर्णपणे गॅरंटी सुद्धा नाही. अशा काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये सुद्धा आपण जळूची ट्रीटमेंट लीज थेरपी यशस्वीरित्या करू शकतो. मुकबधीरचा मुद्दा आपण बोलत होतो, या मुकबधीर पेशंटमध्ये माइंड ब्लोईंग, फॅन्टास्टिक, मॅजिकल रिझल्ट असे पेशंटकडून आम्हाला फीडबॅक येत आहे. घाटकोपरची राहणारी श्रुती नावाची ही मुलगी 13 वर्षांची जन्मजात मुकबधीर, KM हॉस्पिटलचा तिला मतिमंदचा दाखला सुद्धा मिळालेला आहे. अशा मुलीला एक चॅलेंजिंग केस म्हणून आपण लीज थेरपी कानाला लावली. तुम्ही बघू शकता क्लोज व्ह्यू मध्ये हिच्या कानाला आम्ही फुल लावले. ही मुलगी इथे आरशामध्ये बघते, तिचं माइंड डायव्हर्ट करून आम्ही ती लीज थेरपी केली. कानामध्ये झुमके लावले की काय म्हणून ती क्युरिओसिटीने उत्सुकतेने आरशामध्ये बघते. ह्या मुलीमध्ये एवढे छान रिझल्ट आम्हाला मिळाले 5 जुलै 2018 रोजी या ट्रीटमेंट केलेल्या मुलीचे. आता रिसेंटली एवढे छान रिझल्ट मिळाले की ती मुलगी आता संगीत खुर्ची कॉम्पिटिशन मध्ये 26 जानेवारी 2019 रोजी तिने भाग घेतलाय. एवढे ड्रास्टिकल रिझल्ट मिळाले. रुग्णाचे आई वडील अक्षरशः त्यांना धन्यधन्य झाल्यासारखं वाटतंय. तर हे रिझल्ट आपल्याला लीज थेरपीने मिळत आहेत. आता याच्या मागचं सायंटिफिक रिझन हे आहे की तिथे ब्लड सप्लाय वाढला. हे वृद्ध आजोबा आहेत, हे आजी आहेत, हेडफोन लावून त्या गाणं ऐकतायत आणि लीज थेरपी चालू आहे. हा सायनसचा व्याधी आहे, अलर्जिक रिनायटिस, नाकापासून श्वास घेण्याचा त्रास होतो. खूप सारे ऍलोपॅथिक औषधं आणि वेगवेगळे ट्रीटमेंट घेऊन उपशय मिळत नाही. अशा रुग्णांमध्ये आपण नाकाच्या काही स्पेसिफिक पॉईंटवर लीज थेरपी केल्यानंतर त्यांना परमनंटली आणि खूप छान रिझल्ट मिळाले. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, गुडघ्याचं दुखणं मी तुम्हाला सांगितलंय. पॅरालिसिसचे पेशंट्समध्ये बोटांमध्ये सेन्सेशन कमी होतं, बोटांची मुवमेंट कमी होतात, हालचाल होत नाही. अशा पेशंटला लीज थेरपी लावल्या, लीचेस लावल्यानंतर, जळू लावल्यानंतर इमिजिएट त्याच्यामध्ये हालचाल पेशंटची झालेली दिसून येते. केस गळतीमध्ये हेअर फॉल मध्ये खूप छान रिझल्ट आम्हाला दिसले आहेत. 26 वर्षाची ही मुलगी आहे, तरुणी आहे, जिचे हेअर फॉल झाले आणि अक्षरशः हेअर ट्रान्सप्लांट, हेअर इम्प्लांट केल्यानंतर सुद्धा केस राहत नाही. अशा पेशंटला जळू लावल्यानंतर, लीज थेरपी केल्यानंतर डॉक्टर राठोड आयुर्वेदात खूप छान रिझल्ट मिळाले. टेनिस एल्बो आहे, मनक्याचं दुखणं आहे, थायरॉइड मध्ये आहे, हे गुडघ्याचं दुखणं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या रुग्णाला विरारचा हा रुग्ण आहे, 24 वर्षाचा मुलगा, ज्याला हर्पीस झोस्टर म्हणजे नागिन झाली होती. त्या नागिन झाल्यानंतर पोस्ट हर्पीस न्युरालजिया त्याला क्रिएट झाला होता, म्हणजे ज्या भागात नागिनचं इन्फेक्शन झालेलं त्या भागामध्ये त्याला सुन्नपणा आला होता. तो सुन्नपणा घालवण्यासाठी आम्ही लीज थेरपी केली. इमिजिएट ड्युरिंग द सेशन ट्रीटमेंट चालू असताना त्याचा सुन्नपणा गेला आणि त्याचं सेन्सेशन 5 वर्षाचं सेन्सेशन त्याचं पुन्हा आलेलं आहे. असे मॅजिकल रिझल्ट आपल्याला ट्रीटमेंट मध्ये मिळतात. मायग्रेन, ट्रायजेमिनल न्युरालजिया, डोकेदुखी, अर्धशिशी ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, अशा प्रकारचे आजार हे लीज थेरपीने खूप छान रीत्या आपण बरे करू शकतो. झोप लागत नाही, झोपेच्या 2-3 गोळ्या खाऊन सुद्धा काही रुग्णांना झोप येत नाही. अशा रुग्णांना मेंदूमध्ये काही स्पेसिफिक पॉइंट्सवर आपण लीज थेरपी केली आहे, खूप छान रिझल्ट मिळाले. झोपेच्या गोळ्या त्यांच्या सुटलेल्या आहेत.
रिसेंटली आम्ही आता मतिमंद मुलांमध्ये सुद्धा लीच थेरपी करतोय, मेंदूच्या काही पार्ट मध्ये, म्हणजे सेरेबम आणि सेरेबेलम, मोठा मेंदू आणि छोट्या मेंदूच्या काही पार्ट्स मध्ये स्पेसिफिक पॉइंट्स वर जळू लावल्यानंतर तिथला ब्लड सप्लाय वाढल्याने नर रिजनरेशन होऊन त्या मुलांमध्ये आयक्यू सुद्धा वाढलेला आम्हाला आता दिसून येतोय. हे काही एक्सपेरिमेंट्स आम्ही करतोय ज्याचे खूप छान रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत, जे मी तुम्हाला या आधार न्यूज मार्फत पोहोचवतो आहे. इरेक्टाइल डिस्फंक्शन, पुरुषांमध्ये जननेंद्रिय बाबत शिश्नातला ताठपणा कमी होतो याच्यासाठी, त्याचबरोबर मेल इन्फर्टिलिटी म्हणजे मूळ नपुंसकतेमध्ये आपण याचा वापर करू शकतो. आणि पुरुषांमध्ये पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे, मूलबाळ होत नाही, स्पर्म काउंट कमी आहे, वीर्यपतन लवकर होतं, वीर्यस्खलन लवकर होतं, अशा पद्धतीमध्ये अशा कंप्लेंट असणाऱ्या पुरुषांना आम्ही लिंगावरती आणि टेस्टीज वरती म्हणजे अंडकोशावरती लीज थेरपी केलेली आहे, ज्याचे खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत. आणि पाइल्स फिशर फिस्टुला अनरेक्टल डिझीजेस मध्ये आपण लीज थेरपी यशस्वीरित्या वापरू शकतो. मूळव्याध बगंदर मध्ये बिना टाक्याचे शस्त्रक्रियेचे खूप सारे तुम्ही ऍडव्हर्टाइज बघत असाल, पण लीज थेरपी इज बिना टाक्याची शस्त्रक्रिया आपण म्हणू शकतो, विदाउट अनस्थेशिया, विदाउट अँटीबायोटिक आणि विदाउट हॉस्पिटलायझेशन. स्वस्त आणि मस्त अशी आपली प्राचीन भारतीय पद्धत. 6 वर्षाची मुलगी ही इथे आहे जिच्या जिभेला आपण लीज थेरपी केलेली आहे. तोत्र बोलण्याचे प्रॉब्लेम ह्या मुलीला होता, वाणी तिची अडखळत ती बोलायची, यासाठी हे 2 जळू आपण डॉक्टर राठोड आयुर्वेदा क्लिनिक मध्ये या मुलीला लावले. तुम्ही बघू शकता आपल्या मनात शंका असेल की हे जळू दिसायला चित्रविचित्र आहेत, घाबर बघितल्यानंतर त्यांच्याकडे भीती वाटते जळूंकडे बघितल्यानंतर, अशा काही गृहिणी किंवा लेडीज कंप्लेंट्स घेऊन येतात, लीज थेरपी करायची तर आहे पण मनामध्ये भीती आहे, ते विचित्र दिसतं, डॉक्टर कसं करू, अशा रुग्णांना मी हा फोटो दाखवतो. 6 वर्षाची मुलगी आपल्याला जिभेला करून घेऊ शकते तर तुम्ही का करून घेऊ शकत नाही. माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की लीज थेरपी इज कम्प्लिटली पेनलेस. मुंगी चावल्यासारखं थोडस चुनचुन होतं थोड्या वेळासाठी, आणि त्या जळूचा सलायवा त्याची लाळ ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये मिक्स होते त्यावेळेस इट इज ऍक्टिंग ऍज अ माइल्ड अनस्थेटिक. एक हलक सुन्न पडायचं औषध जसं काम करतं तसं तो जळूचा सलायवा काम करतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीही वेदना होत नाही, एकदम हसत खेळत आपण लीज थेरपी घेऊ शकतो. जन्मजात मुकबधीर रुग्णांप्रमाणेच वयोमानानुसार ऐकायला कमी येण्यामध्ये, म्हणजे याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सेन्सरी न्युरल हिअरिंग डिफनेस असं म्हणतो, हिअरिंग लॉस असं म्हणतो, अशा रुग्णांमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट्स आहेत. अगदी त्यांना हिअरिंग एड्स म्हणजे कानाची मशीन न लावता सुद्धा जळू लावल्यानंतर 1 ते 2 सिटिंग केल्यानंतर छान इम्प्रूव्हमेंट दिसते. फ्रोझन शोल्डर आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस याबद्दल आपण चर्चा केली आहे, हाताचं दुखणं आहे, न्यूरल नर्वस रिलेटेड नर्वस सिस्टम रिलेटेड दुखणं आहे अशा दुखण्यांमध्ये. आणि जळूची सगळ्यात यशस्वी चिकित्सा जी सर्वश्रुत आहे ती म्हणजे व्हेरिकोज वेन. या व्हेरिकोज वेन्स मध्ये अशा पद्धतीने आपण त्या फुगलेल्या नसांवरती हे जळू लावतो, आणि त्यामध्ये त्या नसांमध्ये साठलेलं अशुद्ध रक्त त्या जळू त्या लीचेस पिऊन घेतात, आणि आपण त्याच्यापासून खूप छान रिझल्ट मिळवतात. आपल्याला त्या पेशंटला बरं वाटतं, पाय हलक्या झाल्याची फिलिंग होते, सेन्सेशन लॉस झालंय तिथे सेन्सेशन परत येतं, त्या इम्प्युअर ब्लडमुळे तिथे स्किन इन्फेक्शन्स होतात, त्वचेवरती वेगवेगळे वैवरण येतं, त्वचा काळवंडते, ही काळवंडलेली त्वचा सुजलेली त्वचा सूज ही आपण लीज थेरपी केल्यानंतर इमिजिएटली त्याच्यातून मुक्त होऊ शकतो. याच्यासाठी वाग्भटांनी अष्टांग हृदयामध्ये एकच रेफरन्स दिलाय, तो छोटासा श्लोक मी इथे नमूद केलेला आहे. संप्रोक्ता दुष्ट शुद्धास्त्र जलौका दुष्ट शोणितम आदत्ते प्रथमम हंस क्षीरो क्षीरोदकादिव. याचा अर्थ असा आहे, वाग्भटाचार्य असं म्हणतात की ज्याप्रमाणे हंस हा निरक्षीर म्हणजे पाणी आणि दूध वेगळं करण्याचं सामर्थ्य आहे, दूध आणि पाण्यातलं फक्त दूध हंस शोषून घेतो पिऊन घेतो, त्याप्रमाणे जलौका ज्या आहेत त्या फक्त दुष्ट शोणित म्हणजे अशुद्ध रक्त ह्या पितात, शुद्ध रक्त शरीरात तसंच राहतं आणि शरीरातलं अशुद्धी बॅड ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड अशुद्ध रक्त ह्या जळू पिऊन घेतात, आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त बाहेर पडल्यामुळे आपण वेदनांपासून व्याधींपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून मुक्त होऊ शकतो. याच्याबद्दल एक शेवटचं तुम्हाला सायंटिफिक प्रेझेंटेशन करू इच्छितो.
बरेच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका असतात. शास्त्रकारांनी काय सांगितले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या मागचा ॲलोपॅथिक आणि सायंटिफिक एक व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो. डॉक्टर राठोड आयुर्वेदामध्ये आपण काही स्पेसिफिक खूप स्पेसिफिक आणि स्पेशलाइज्ड लिचेस आपण वापरतो आणि ह्या लिचेस म्हणजे या ज्या जळू आहेत ह्यांच्या सलायवामध्ये हिरुडीन नावाचं एक अँटीकोयागुलंट आहे. हे एक पेप्टाइड आहे. अँटीकोयागुलंट म्हणजे रक्त पातळ करण्याचं औषध. ज्याप्रमाणे एस्पिरिन रक्त पातळ करतो त्याप्रमाणे हे हिरुडीन रक्त पातळ करतो. आणि त्याच्यानंतर रक्तपात अशा जळू आपण ज्या वेळेस रुग्णाला लावतो त्यावेळेस त्याचा सलायवा त्या रक्तात मिक्स होतो. ते रक्त जे आहे ते पातळ होतं. ब्लड बिकम्स थिन आणि ब्लड क्लॉट हे जळू शोषून घेतो. त्यामुळे तिथला ब्लड सप्लाय वाढवला जातो. जवळजवळ 10 पटीने ब्लड सप्लाय वाढतो असं वाचण्यात आलेलं आहे जळू लावल्यानंतर त्या स्पेसिफिक भागाला. आणि त्यामुळे मसल्स रिलॅक्स होऊन त्या ऑर्गनला त्या टिश्यूला त्या टेंडॉनला नरिशमेंट प्रॉपर मिळते. कारण की रक्तातूनच सर्व शरीरातले भाव पदार्थ वहन केलं जातं. या रक्तातल्या शुद्ध भाव पदार्थांचं वहन त्या ऑर्गनला झाल्यानंतर शुद्ध रक्त पुरवठा मिळाल्यामुळे तो ऑर्गन तो टिश्यू मग तो डोळा असो तो गुडघा असो तो व्हेरिकोज वेन्स असो किंवा थायरॉइड असो किंवा मायग्रेन असो किंवा लैंगिक काही प्रॉब्लेम्स असतील ते जळू जिथे जिथे ज्या ज्या भागावर आपण लावतो त्या भागातला रक्त पुरवठा वाढतो आणि अल्टिमेटली आपल्याला व्याधीपासून मुक्तता मिळते. पेन रिलीफ होतं आणि आपण नॉर्मल एक चांगली हेल्थ जुळू शकते आपल्याला. हेच आपल्याला याच्यातून सांगायचं. मीनाक्षीताई, तुम्हाला कुठला विकार होता आणि कशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट चालू आहे? लसणदिवाचा विकार होता. आंबेजोगाईची बी लागली बरेच ठिकाणी, तरी पण काही व्यवस्थित झालं नाही. नंतर मग इथं घेऊया मग पायाला लावली. आता जो पाय खूप दुखत होता ना ते कमी झालं. मग नंतर म्हणलं आपण हाताला पण लावून घेऊया. मग आहे तर जळूची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेताना काही त्रास नाही? त्रास काहीच त्रास होत नाही. उभं मुंगे चावल्यासारखं सुरुवातीला होतं, नंतर काहीच वाटत नाही. तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली ही जळू असते कशी. व्हॉट इज दिस लीच लुक लाईक? ही जिवंत जलौका आहे. याला जळू असं मराठीत म्हटलेलं आहे आपण. आणि याचा हा जो पार्ट आहे हा तोंडाचा भाग आहे. इथे आपण बघू शकता या ट्रेमध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा या जळूचा तोंडाचा पार्ट आहे आणि हा त्याचा बेस आहे. या बेसनी ती जळू पकडून ठेवते ज्या व्यक्तीला किंवा ज्या पेशंटला ती लागलेली असते त्याला, ज्याच्यापासून तिला रक्त प्यायचं आहे त्याच्यासाठी. बऱ्याच वेळा पेशंटचा हा मिसकन्सेप्ट असतो की जळूला दोन्ही साईडनी तोंड आहे का किंवा ते दोन्ही बाजूने रक्त पितात का, तर याचं उत्तर नाही असं आहे. जळूला फक्त एकच तोंड आहे आणि ही शेपूट आहे. ही शेपूट तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ज्याप्रमाणे एखाद्या काचेखाली काचेच्या टिपोयाच्या टेबलखाली व्हॅक्युम असतो त्या पद्धतीने हा व्हॅक्युम क्रिएट केला आहे त्या जळूने बघा. आणि त्या व्हॅक्युमद्वारे तो स्वतःची बॉडी फिक्स करतो. आणि हे तोंड आहे त्याचं. या तोंडाने तो यू शेप्ड आकार हॉर्सशू शेप आकार करतो आणि इन्व्हर्टेड यू शेपमध्ये तो त्या पेशंटला लागला जातो आणि तिथे तो रक्ताचा वास घेतो. अशुद्ध रक्त जिथे आहे तिथे वास घेतल्यानंतर तो जळू पुन्हा हे होतो. आता इथे काही जळू बघा तुम्ही बघू शकता. हे बघा, ही रक्त पिलेली जळू आहे जिच्या पोटामध्ये रक्त आहे. तुम्ही कंपेअर करू शकता. या जळूची साईज छोटी आहे जी रक्त पिलेली नाही आहे जी उपाशी आहे. आणि ही जळू हे रक्त पिलेली आहे. हिच्या पोटामध्ये ब्लड भरलेलं आहे आणि याचे मुवमेंट्समध्ये पण कमीपणा जाणवतो. यांचे मुवमेंट्स कमी झालेले आहेत. त्या जोड्याच्या जड झालेल्या आहेत. त्यांच्या पोटाखाली काळपटचा असा छटा ही दिसते. ही रक्त पिल्यानंतर जळूची ही छटा दिसते. जी छटा तुम्हाला नॉर्मल जळूच्या पोटाखाली एवढी दिसणार नाही. ही लालसर छटा आहे जी जळू हिने रक्त न पिलेली आहे. आणि ही जी जळू आहे हिच्या पोटाखाली काळसर छटा आहे तर ही रक्त पिलेली आहे. फक्त एकच गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आपण जळू
ह्या जळूसारख्या दिसणाऱ्या खूप साऱ्या जळू असतात, पण त्याच्यामध्ये सविष आणि निर्विष जलौकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही कृपया तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही जळू आपल्या शरीराला लावा, किंवा अन्यथा आपल्या मनाने निसर्गातली जंगलातली एखादी जळू उचलून आणली आणि ती लावली आणि व्याधी बरा करण्याचा प्रयत्न केला असं बिलकुल करू नका. कारण सविष आणि निर्विष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जळू आढळून येतात. सविष जळू जर आपल्या अंगाला लागली, जीव जे विषारी जळू जर अंगाला लागली, तर ताप, उलटी, मळमळ, लूज मोशन्स अशा वेग ॲलर्जिक रिॲक्शन्स असे वेगवेगळे काही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही जलौका विधी म्हणजे लिस थेरपी करून घ्या. विशेष कार्यक्रमात डॉक्टर प्रशांत राठोड यांनी खरोखरच फार उपयुक्त माहिती आपल्याला दिली आहे. तर हे होतं आजचं व्यक्तिविशेष. पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष कार्यक्रमात. तोपर्यंत पाहत रहा आधार न्यूज.